बस अत्यंत नम्रपूर्वक आणि मोठीपूर्वक आपल्याला ही निवेदन आहे. सरकार हालातली या सभागृहाचं काम चांगलं चालावं अशी आमची अपेक्षा आहे. या सभागृहाची तुमची प्रगती आहे. वगैरेपासून महात्मा फुलेपासून अनेक मोठ्या सभागृहात सभागृहामध्ये काम सदा इमिजिएटली करण्यात आलं दोन्ही साहेब वैयक्तिक टाईम आणि आपण सभागृहाचे प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये जातीत लक्ष घाला आणि या गोष्टी तुम्ही थांबवत आहात आणि असं होता कामाने आधी दक्षता घ्यावी हा एक भाग. आपल्या ह्या तिसऱ्या मजल्यावरती लेखी दिसले अधिकाऱ्यांवर पण दबाव होतो का बाहेरचे लोक येतात अधिकाऱ्यांवर पण एक प्रकारचं प्रेशर असतं गुंडप्रवृत्तीचे लोक येतात. पहिला असं कधी झालं नाही त्या मानेचं ते पण येऊन त्या ठिकाणी पण गोंधळ भाजपा करतात. तर ह्या सगळ्या बारकाई बारीक सारी गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जर आपण त्यात लक्ष नाही घेतलं तर उद्या एखादा औषध प्रकार होईल. आज जर त्यांनी 25-30 लोक आणले तर उद्या हे 50 लोक आणते म्हणजे 100 लोक आणते हे लागत लागत जाईल आणि आपलं कामकाज राहणार बाजूला आणि इतर मग मोठे आमचे प्रकार घडतील. तर त्यांनी पुन्हा गुणेश घरून अत्यंत वाईट सुद्धा ह्या गोष्टीवर आपण जातीने लक्ष घाला.